अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी संतापर्व संयोजक समितीच्या वतीनं कराड तहसीलदार कार्यालयासमोर अमर उपोषण सुरू करण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी संतापर्व संयोजन समितीच्या वतीनं कराड तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. जावेद नाईकवडी, नवा सुतार, आनंदराव लादे, भूषण पाटील, धीरज जाधव, कयू मुल्ला, रमजान मांगलेकर, सलीम पटेल, हनीफ मुल्ला, जुबेर पटेल, शोएब संदे हे अमरण उपोषणास बसले असून महाराष्ट्रात अल्पसंख्याक मुस्लिम कायदा व्हावा, तसेच मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे आदी मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आज या ठिकाणी समतापर्व समितीच्या वतीने व भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याची चौकट, कायद्याचं कवच मिळावं या मागणीसाठी आज या ठिकाणी आनंदराव लादे, नवाजीबाई सुतार, सलीमबाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कयूमबाई मुल्ला, हनीफ मुल्ला, रमजान मांगलेकर, जुबेर पटेल आदी सर्वजण या ठिकाणी आजपासून अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आमच्या मागण्या रास्त आहेत. आजपर्यंत आम्ही आमच्या मागण्यासाठी कधी रस्त्यावर उतरलो नाही ही आमची शोकांतिका आहे. खरं तर कोणत्याही समाजावर ज्यावेळी अन्याय होतो त्याच वेळेला तो समाज पेटून उठतो. अलीकडच्या काळामध्ये जो मुस्लिम समाजावर वारंवार अन्याय होत गेला या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या अनुषंगाने, घटनेमध्ये दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी बसलेलो आहोत. आजपासून हे जे आमचे अमरण उपोषण सुरू आहे, आजपासून 5 दिवस आम्ही अन्न न खाता फक्त पाण्यावर 5 दिवस राहणार आहोत. 5 दिवसामध्ये जर का प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर 5 दिवसानंतर आम्ही पाणीही त्याग करणार आहे. आज या ठिकाणी पर्वचे सर्व संयोजक समितीचे सदस्य व विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आज कराड तहसीलदार कार्यालयासमोर अमर उपोषणाचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. यामध्ये पूर्णपणे अल्पसंख्याक व दलित समाज यांच्यावरती होणारा अन्याय, अत्याचार, परंतु त्याची कायदेशीर अंमलबजावणी आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी आम्ही 11 जण आहोत. त्यामध्ये बसलेलो आहोत. अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की आम्ही उपोषणाचे आमचे मुद्दे आहेत ते आपण वरिष्ठ मंत्रालयापर्यंत पोहोचवावेत, त्यामध्ये समन्वय साधून आपण त्या ठिकाणी मार्ग काढावा. अन्यथा हे आंदोलन आम्ही अगदी स्टेप बाय स्टेप आम्ही उग्र करणार आहोत याची सुद्धा आपण दखल घ्यावी. आणि आज या ठिकाणी सर्व बांधव, सर्व विविध संघटनेच्या सर्व पदाधिकारी असतील, संघटना असतील, यांचा आम्हाला पूर्णपणे कराड तालुक्यातून पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे. परंतु जितक्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर या महसूल प्रशासनानं आमच्या व्यथा आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोचाव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच या ठिकाणी आशा बाळगतो. आज दिनांक 3 रोजी कार्यकर्ते या इथे अमरण उपोषणासाठी बसलो आहे. आज मुस्लिम व अल्पसंख्याक समाजावर होणारे जे हल्ले आहेत व त्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी आम्ही सर्व बांधव आमचे संविधान मार्फत आमचे अधिकार मागण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे. याच अशासाठी दिनांक 7 रोजी राज्याचे प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज व अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात गांधी मैदानावर त्यांची जाहीर
सभा होणार आहे तरी सर्व समाजाच्या लोकांनी त्या सभेला उपस्थित राहून आपल्या समाजाला जो जो पाठिंबा देत आहे त्यांच्याबरोबर उभे राहावे असे आम्ही सर्वांकडून आपल्याला आवाहन करतो। KMS न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।